चलो महाराज की तुम्ही शरद पवारांची उपस्थित आरोप करत आलेला आहात.
बारामतीला गोविंद बागेवरती मोर्चा काढणार का क्रांती मोर्चा? आज आम्ही 13 तारखेला नांदेडला अशोकराव चव्हाणचा राजीनामा मागण्यासाठी एल्गार आम्ही पुकारतोय. त्यानंतर नागपूरला आम्ही अनिलराव देशमुख आणि नितीन राऊतांच्या विरोधामध्ये करतोय. नंतर नाशिकला आम्ही भुजबळ साहेबांच्या विरोधामध्ये करतोय. नंतर मुंबईमध्ये अनिल परब आणि वर्षा गायकवाड यांच्यावर आणि आणखीन कुणी जर करत असेल त्यांच्या विरोधात सुद्धा त्यांच्या तिथे जाऊन आम्ही करणार आणि शेवटी बारामतीमध्ये सुद्धा आम्ही करणार. शासनाने रणनीतीच्या वतीनं हे सध्या तुम्ही जी आक्रमकता दिसली आहे त्याची कारणं काय आहेत? आज तुम्ही मेळावा सुद्धा घेतला, यानंतर एल्गार ठिय्या आंदोलन सुद्धा करताय, काय आज एल्गार मेळावा घेण्याची वेळ या संधी चालीने आपण बघितलं किती लोकांना उत्साह होता आणि प्रचंड रोष सरकारच्या बद्दल आणि राजेश टोपे यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाला. त्याचं कारणच असं आहे की आज मराठा समाजाच्या मुलाबाळांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. त्यात सरकार आरक्षण टिकवण्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये वारंवार अपयशी व्हायला लागलेले त्या ठिकाणी, नंतर तिथं अपयशी व्हायला लागलेले आणि इकडं नोकर भरती काढायला लागले, दुसरीकडे तुम्ही स्पर्धा परीक्षा जाहीर करायला लागल्या आणि जे उपोषणानं स्पर्धा परीक्षा ज्यांनी दिले जे पास झालेले त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केली, त्यांना नियुक्ती देत नाही, त्यांचा काही दोष नसताना, म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की मराठा समाजावर यांनी ठरवलंय की यांना न्याय द्यायचा नाही, अन्याय करायचा. मग त्याविरोधात जो सगळ्या समाजामध्ये जो असंतोष आहे तो या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळाला एल्गाराच्या माध्यमातून. आणि एल्गाराची आताची ज्योत पेटलेली आहे, हे गावागावात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ज्योत जाणार आहे. 13 तारखेला अशोकराव चव्हाण जे नाकर्तेपणाचा कळस आहे त्याच्यासाठी त्यांचा राजीनामा मागण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी त्यांच्यासमोर सुद्धा एल्गार आम्ही केलेला. दुसरा प्रश्न आहे की या